हाय मित्रांनो, आपण शेतकरी चॅनलमध्ये सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे MPSC बद्दल. MPSC चे दिनांक आज 1 सप्टेंबर 2021 रोजी प्रसिद्धीपत्रक जाहीर झालेलं आहे आणि त्या प्रसिद्धीपत्रकाबद्दलच आजचा आपला व्हिडिओ आहे. तरी आयोगाने प्रसिद्धीपत्रकात काय म्हटलं आहे ते आपण बघूया. दिनांक 1 सप्टेंबर 2021, प्रसिद्धीपत्रक, विषय बघा, महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2019 करिता EWS प्रमाणपत्र पाठविण्याबाबत. संदर्भ आहे जाहिरात क्रमांक 4/2019 व अधिसूचना क्रमांक 12/2019. महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2019 अन्वये सहाय्यक वन संरक्षक गट अ आणि वन क्षेत्रपाल गट ब या संवर्गातील भरतीकरिता दिनांक 4 ते 21 ऑगस्ट 2020 या कालावधीत, तसेच दिनांक 23 ऑगस्ट 2021 रोजी अर्हताप्राप्त उमेदवारांच्या मुलाखती आयोगामार्फत घेण्यात आल्या आहेत. तर वन क्षेत्रपाल गट ब या संवर्गातील भरतीकरिता 4 ते 21 ऑगस्ट 2020 या कालावधीत दिनांक 23 ऑगस्ट 2021 रोजी अर्हताप्राप्त उमेदवारांच्या मुलाखती आयोगामार्फत घेण्यात आल्या आहेत. त्याबद्दलच हे आजचं प्रसिद्ध पत्रक आहे. पुढे बघा, मुलाखतीस हजर असलेल्या ज्या उमेदवारांनी अर्जात सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा SEBC दावा केलेला आहे, त्या उमेदवारांनी आर्थिक दुर्बल घटक EWS प्रवर्गाचा विकल्प निवडला आहे, परंतु अद्याप आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र सादर केलेले नाही. अशा उमेदवारांनी आर्थिक दुर्बल घटक EWS प्रवर्गाच्या प्रमाणपत्राची प्रत आयोगाच्या examination2@mpsc.government.in या ईमेलवर सदर प्रसिद्ध पत्रक प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून 7 दिवसाच्या आत पाठवावी. अंतिम निवडीकरिता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता विचार होण्यासाठी विकल्प निवडण्यात आलेल्या उमेदवारांनी EWS प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. ठिकाण मुंबई, उपसचिव परीक्षा 2, महाराष्ट्र लोकसेवा आयोग. तर हे आजचं प्रसिद्ध पत्रक होतं. जशी अपडेट आली तसा आपला व्हिडिओ आला. आपण शेतकरी चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढील ही व्हिडिओ लवकरच.